ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशी परिवर्तन करतो, तसंच राशीचा हा बदल काही राशींसाठी सकारात्मक ठरतो आणि काही राशींसाठी नकारात्मक. आता नुकतंच 16 जुलै रोजी सूर्यदेवांनी कर्क राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याचा संबंध पिता, प्रशासकीय पद, समाजातील प्रतिष्ठा, मान सन्मान यांच्याशी येतो, त्यामुळे सूर्यग्रहाच्या राशी परिवर्तनाचा सगळ्याच राशींवर परिणाम दिसून येईल. पण त्यापैकी 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी हा बदल लाभदायक ठरेल आणि 3 राशींसाठी नुकसानदायक. मग कोणत्या 3 राशींसाठी लाभदायक ठरेल आणि कोणत्या 3 राशींसाठी नुकसानदायक, चला जाणून घेऊया. पण त्याआधी अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, मिथुन राशीपासून सुरुवात करूया. सूर्यदेवाचे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी चांगलं आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात, तसंच तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही तुम्हाला वेळेवर मिळू शकतात. त्याचबरोबर या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते आणि नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. जर तुमचा व्यवसाय सूर्यदेव आणि बुध यांच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला या काळात चांगले पैसे मिळू शकतात. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील, कोणत्याही मोठ्या महत्वाच्या व्यवहारात चांगला फायदा होईल. त्याचबरोबर तुम्ही 1 मानी किंवा 5 हे रत्नही घालू शकता, जे तुमच्यासाठी लकी ठरू शकतं. पण त्याआधी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यायला विसरू नका. कन्या राशीच्या उत्पन्नात नक्कीच या बदलाने चांगली वाढ होईल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. व्यवसायात अचानक आर्थिक लाभही होतील. मालमत्तेत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. तसंच प्रॉपर्टी डीलिंग, रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करत असाल तर त्यातही तुम्हाला फायदा होईल. तुमचे नवीन व्यावसायिक संबंध सुद्धा निर्माण होतील, जे तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकतील. कन्या राशीवर बुधाचं राज्य आहे. सूर्यदेव आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे, त्यामुळे सूर्यदेवांचं हे राशी परिवर्तन नक्कीच तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्ही 5 रत्न परिधान करू शकता. तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला मात्र ते धारण करण्याआधी नक्की घ्यावा. तुळरास. सूर्यदेवांचे राशी परिवर्तन तुळ राशीसाठी सुद्धा अनेक महत्वाचे बदल घेऊन येईल. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात. नोकरीमध्ये तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते. दरम्यान तुमची कार्यशैली सुद्धा सुधारेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये टाळ्या मिळू शकतील. त्याचबरोबर कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून सहकार्य सुद्धा मिळू शकेल. व्यवसायात सुद्धा चांगला नफा होऊ शकतो. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. दुसरीकडे मीडिया, फिल्म लाईन, बँकिंग, फॅशन डिझायनिंग क्षेत्रात काम करत असणाऱ्यांसाठी हा काळ नक्कीच फायदेशीर आहे. कर्करास. नोकरदार लोकांसाठी चिंतेचा काळ आहे. कोणत्याही वादात पडणं टाळा. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या वागण्यामुळे लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये कोणती तरी गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. सिंहरास. तुमचे कोणते तरी रहस्य उघड झाल्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्ही तुमच्या योजना गुप्त ठेवा. घरात अशांततेचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. नवीन गुंतवणूक टाळा. कुणालाही कर्ज देण्यापूर्वी विचार करा. मकर रास. यावेळी तुम्ही एखादा महत्वाचा निर्णय घेणार असाल तर एकदा विचार करा. तुमच्या चुकीच्या निर्णयाचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. खर्च वाढतील, आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टी जरा जपून वापरल्या तर बरं होईल. मीन रास. सामसप्तक योग तयार होताच तुमचं मोठं नुकसान होईल. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. खर्च आणि कर्ज वाढण्याची शक्यता आहे. अपघात होऊ नये म्हणून आधीच काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. तर मंडळी, या होत्या 3 राशी. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींना नुकसान होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.